पश्चिम बंगालमधील संदेश खाली प्रकरणात सीबीआय अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं सीबीआयनं शहाजहा शेखला ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी सीबीआयनं शेखसह दोन अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणी शहाजहा शेख यांच्यावर सीबीआयच्या कारवाईला स्थगित करण्याच्या पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे संदेशखाली इथं ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबतचं प्रकरण तपासासाठी देण्यात आलं याविरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळत पश्चिम बंगाल सरकारला परत कोलकाता उच्च न्यायालयात आपली याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत